देशाच्या संसदेत कोणतीही चर्चा न करता केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे कायदे केल्याने विविध राज्यातील शेतकरी हे दिल्ली येथे आंदोलन करीत आहे. मात्र आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्याऐवजी दिल्लीत त्यांना विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांच्या निषेधार्थ तथा काळे कायदे मागे घ्यावेत यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व अक्कलकुवा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मोदी सरकारने देशाच्या संसदेत कोणतीही चर्चा न करता आवाजवी मतदानाने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे काळे कायदे संमत केल्याने देशातील विविध राज्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे आंदोलन पुकारलं आहे. मात्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याऐवजी केंद्र सरकार दिल्लीत त्यांना कडाक्याच्या थंडीत विविध प्रकारे त्रास देत आहे. त्याच्या निषेधार्थ तसेच असे काळे कायदे मागे घ्यावेत यासाठी आज अक्कलकुवा तालुक्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, लोकसंघर्ष मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, यहामोगी शेतकरी संघटना तसेच समविचारी संघटनांनी अक्कलकुवा तालुक्यात बंद पाळण्यासाठी पुढाकार घेत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते. ठिकठिकाणी विविध पक्षाच्या व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून केंद्र सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला. या भारत बंदमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगलसिंग वळवी, पंचायत समितीचे उपसभापती विजय पाडवी, माजी सभापती शिवराम वळवी, हुजैपा मकराणी, मोहसिन मकराणी, जगदीश पवार, कलीम शेख, ईश्वर वळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, तालुकाप्रमुख जयप्रकाश परदेशी, रावेंद्र सिंग चंदेल, रोहित चौधरी, लोकसंघर्ष मोर्चाचे तालुकाध्यक्ष रमेश नाईक, अशोक पाडवी, देवीसिंग वळवी, काथा वसावे, रामदास तडवी, रायसिंग वळवी, सुमित्रा वसावे, यहामोगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वळवी, द्वारकादास वसावे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने कुठल्याही चर्चेविना संसदेमध्ये जे शेतकऱ्यांविरोधी कायदे पारित केले त्याच्या निष्कर्षासाठी आज अक्कलकुवा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. त्यासाठी सर्व भारत बंद याच्या शेतकऱ्यांसोबत सहभागी झालेल्या संस्थांना, राष्ट्रीयकृत पक्षांना, ह्या शेतकऱ्यांसोबत सहमती दर्शवली आहे आणि केंद्र सरकारने जे भी कायदे केलेले आहे ते त्वरित रद्द करावे अशी काँग्रेसतर्फे पक्षातर्फे आम्ही निवेदन. मी रमेश नाईक, तालुका अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चा. आज केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी जो कायदे केले आहे हे कायदे रद्द व्हावे म्हणून देशभरातनं देशव्यापी जन आंदोलन होत आहे. दिल्ली गेल्या 10 दिवसापासून सतत शेतकरी आंदोलन करीत आहे. या आंदोलनात जे आमच्या नेते आहेत आदरणीय प्रतिभाताई शिंदे यांनी भारत बंद असे एक बंड पुकारला आणि त्याच्यात आम्ही अक्कलकुवा येथील सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी मिळून आम्ही आज अक्कलकुवा हे भारत बंदला प्रतिसाद देत कडकडीत आम्ही अक्कलकुवा हे बंद केलं आहे. आणि केंद्र सरकारने जे 3 काळे कायदे केले आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात ती कायदे तात्काळ रद्द करण्यात यावी आणि गरगरीब आदिवासी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच केंद्र सरकारला आम्ही विनंती करतो.